हेलो एवरीवन, वेलकम बैक टू न्यू व्लॉग। सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। हॅपी दिवाळी, हॅपी दिवाळी। आणि हे काकूनी रांगोळी काढली, इकडची काढली, आता इकडची करते। यांच्या चॅनलवर आज मी कब्जा केला। हे आहे माझी मम्मी, आता दिवाळीचा स्वयंपाक करते आहे। आणि हा आहे आपल्या चॅनलचा हिरो, जो आता आजारी पडला आहे। हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल आय टी कपल ब्लॉग्स। आज आहे दिवाळीचा दिवस, जो तुम्ही सुरुवात बघितली असेल। आमच्या चिमटीने सुरुवात केली होती आणि आता आम्ही आलोय दिवाळीचा शेतामध्ये दिवा लावायला। आय नो सकाळपासून काहीच ब्लॉग केला नाही, कारण मी कुठल्या सेन्समध्ये होतो मलाच माहिती नाही। एवढं प्रचंड डोकं पकडलं होतं ना की म्हणजे मला जाणवतच नव्हतं की मी घरात आहे, कुठल्या दुनियेमध्ये गेलो होतो। आणि जेमतेम आता म्हटलं दिवाळीचा दिवस आहे, त्याच्यामुळे उठायला पाहिजे। उठलो, फ्रेश झालो, एक चहा पिली आणि घराच्या बाहेर येऊन आम्ही आता शेतामध्ये आलो आमच्या दिवा लावायला। मग एक्सपर्ट आहे ती, डेली येते ती, तू आज आली। अरे लाव, लागतोय का? काय करते आणि पाया पडते का? नाही लागला, पाया पड। पूर्ण साइड कोणती? अर्जुन, हे शेत कदाचित खूप वर्षांपूर्वी बघितलं होतं, जेव्हा आपल्या शेतामध्ये टरबूज होते। तू आली होती एकदा पट्टा मारायला तेव्हा, आणि त्याच्यानंतर आता मगाशी एक थोड्या दिवसांपूर्वी जे शेत दाखवलं होतं ना, ते हे वालं आहे जे केळी मी आलो होतो हिच्या सोबत। खूप लोकांना आठवत असेल फार्म टूर दिला होता मी, नाही का एकट्या ट्रिपला आलो होतो तेव्हा। हे तेच शेत आहे आणि तेव्हा हे कपास, आणि ती तिकडे जी विहीर आहे ना, ती आपलीवाली विहीर आहे असे। आणि इकडे सनसेट टाइम झालेला इकडे। हे काय माहिती नाही तुला? तूर आहे, तूर। किती मस्त असा सनसेट होतोय बघ, कॅमेरामध्ये दिसतोय। जसं की मी म्हटलं होतं, ही गाडी इकडे गावी पाठवली आहे, तर ही आहे ती। आज तिला शेतामध्ये चालवत आणली आणि ती कदाचित आता इकडेच राहणार आहे। त्याच्यामुळे कोणाची झाली ही गाडी आता? माझी की तुझ्या पप्पाची? बट ती माझ्या नावावरती आहे, त्याच्यामुळे मी कधी घेऊन जाईल तिला मला वाटेल तेव्हा। अशा प्रकारे आणि इतक्या कॉन्फिडेंटली हिला याच्यासाठी आणलं की आम्हाला रस्ता दाखवशील शेताचा, कारण नवीन रस्त्याने आलो। कुठल्या रस्त्याला टाकलं का तू? दुसऱ्या। हा दुसऱ्या, आणि काय बोलते? काय म्हटली? आणि काय बोलली? मी 10 रुपये देते, पप्पांना नको सांगू। 10 रुपये दे, 10 रुपये चल, नाही तर पायी ये इथून आज। कुठे आहे? पप्पांना सांगतो तू पुढच्या शेतामध्ये। एक साथ बोलो भाई, एक सुर में बोलो। 1 2 3 स्टार्ट। हैप्पी दिवाली एवरीवन। तो भी नहीं जामा भाई, एक बार फिर से ट्राई करो। पक्का हैप्पी दिवाली बोलायची। 1 2 3 स्टार्ट। हैप्पी दिवाली। आता घरी जाऊया, ड्रेस वगैरे चेंज करून प्रॉपर आता दिवाळीची पूजा करूया, आणि नंतर फटाके फोडायचे। आपल्याला फटाके फोडायचे, कोण फोडणार आहे? हा त्याचं स्वागत आपण फटाके फोडून करूया। एवढे फटाके आणले तिने, आणि ती महाराष्ट्रातली नाही, ती MP मधली, त्याच्यामुळे ती फोडू शकते। बरोबर ना? मी दोघांमधली, महाराष्ट्र आणि MP। कसं काय? कसं काय? मी MP महाराष्ट्रात आली। कसं काय आली? तू कसं काय आली सांग, बोल बोल। अरे सांग, तुझी मम्मी MP ची, पप्पा महाराष्ट्राचे, मग झाली ना दोघीकडची। हे समजत नाही का तुला? हे सांगता येत नाही का तुला? MP वाले इधर चले गे नाही महाराष्ट्र में, आता महाराष्ट्राची झाली तू, महाराष्ट्रात बोलायचं। MP बिंपी सोडायचं आता। जय MP। अरे तू इला इसको भेजो भाई, इला इला पाई आणि इला गाडीवर नको बसू। जय महाराष्ट्र बोल, चल जय महाराष्ट्र, जय MP। काय हे होणार नाही, आजची जनरेशन ऍडव्हान्स आहे, ऍडव्हान्स। किती दोन लावायचे? दोन बोलले होते बट आता माहिती नाही, एक लावायला लावला। तू आता मी काय म्हणतो, ठीक आहे 2 दिवस आहे अजून, इकडे थोडा तण झालेला आहे। याच्यामध्ये परवा जेव्हा बाया सुट्टीवर येतात दिवाळीच्या,
त्याच्यामुळे तुला शेत बघायची दिना, शेत बघायला नाही लागत रे, शेतामध्ये काम करायला लागतं, त्याच्यामुळे यायचंय तुला, बरोबर ना? यायचंय की नाही? हो. आणि काय करायचंय काम इथं येऊन? शेतामध्ये तूर काढायची आहे तुला, त्याच्यामुळे आता रेडी राहा उद्या. असं खूप करते ना ही काय बोलते माहिती का, मला शेत नाही दाखवलं, मला एवढे वर्ष झाले शेत नाही दाखवलं, त्याच्यासाठी काकू काम पण करणार. तू तू आली इतकं सांगते, तू आलीस का? हा नाही ना, म्हणून तर काकूची हे करते. चलो माझ्याकडनं आहे का काकाकडनं? मी तुझ्याकडनं. काय बोलते शेतात यायचं काम करायला? पार्शलिटी पार्शलिटी दल बदलू तू. बाय बाय. तू एक काम करून घे, तू पुण्याला सोडून भोपळीला येऊन जा, तेव्हा तुला सगळे ओळखतील आणि ब्लॉग पण चालू दे आणि शेत पण काम कर. आणि काय पैसा पैसा काय? हा पैसा पैसे में ना आएंगे क्या? पैसे में ना आएंगे, बारिश होगी, पैसों की बारिश होगी. हाँ खेत में से ही, ब्लॉग में से ही. हाँ ठोको लाइक बोला, ठोको लाइक, ठोको लाइक, इसी बात पे ठोको लाइक, इसी बात पे ठोको लाइक. सरको भाई सरको. आणि हा आमचा छकुल्या इकडे रेडी होताना टिंग डिंग टिंग डिंग. अरे प्लास्टिक खात होती, प्लास्टिक खाली एक मिनिट टिकत नाही. जस्ट आम्ही आता पूजा केली दिवाळीची आणि याला गरम होत होतं म्हणून बाहेर उभे, त्याच्या मम्मी पप्पा पूजा करताय. अरे काय गोंडस दिसतोय बाळ, गोंडस कसं चमकतय, नवीन नवीन ड्रेस काकाने आणलेल्या ड्रेसच उद्घाटन झालेलं आहे. हाय का बेटा, हाय कर, हाय इसको ट्रेनिंग देंगे अभी. नाही बघत भाव देत नाही मला दाढी मोडून. दिखाई नहीं अभी, बाद में दिखाएंगे, फोटो निकालेंगे. कसला गोड दिसतोय तो, कसला गोड दिसतोय तो. तू त्याला डायरेक्ट 6 महिन्यानंतर आता बघते ना. हा आली खाली घातली बेटा, अजून एक दिवस फक्त, फक्त एक दिवस. उद्याच्या दिवशी होईल, आपल्याला खायला भेटेल उद्याच्या दिवशी. पाहिजे आ करतोय, आ करतोय की काजू घातली घे घे. उद्याच्या दिवशी अन्न प्राशन येत, उद्या फक्त आज कधी. अरे 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 मुझे और मेरे काका को बहुत पसंद है, इसलिए मैंने इतनी सारी ले ली. उद्या बेटा मम्मी आणि काकू जेवायला बसले, काकाची ड्युटी लागली आणि आमची रेस मोबाईल खेचण्यामध्ये लागली. आता पार्टी थकली थोडी. चलो बेटा आ आ कहाँ गई एनर्जी, कहाँ पे गई, ये लड़की शर्मा क्यों रही है. आ ताला खेळतोय मस्त, नाही तर बसत नाही खाली, त्याला कडीवरच पाहिजे. पण आता काय माहिती कसा खेळतोय. मितू मितांश कसले आवाज निघतायत, कसले आवाज निघतायत. अरे अजून 6 महिन्याचा आहे, चालायला कशी सुरुवात करतोय तू बेटा. खूप खूप ऍक्टिव्ह आहे, खूप प्रोएक्टिव्ह आहे, डायरेक्ट मानेचा सपोर्ट घेऊन पलटी होतो. चुरकी मारत. कसला दिसतोय, कसला टुकुबुकू दिसतोय, कसला गोंडस दिसतोय.
कोण आहे रे, कोण आहे, कोण आहे इकडे? स्वतःला बघतोय तो, त्याच्यामुळे त्याचे डोळे त्याला तिकडे टाकलाय. मोबाईल घेण्यासाठी कसरत बघा, ती चटई त्याने डायरेक्ट फोल्ड मारली आणि तिकडे दिसलोय मी त्याला आता. बेटा काय पाहिजे तुला? मोबाईल पाहिजे? काय काय तुमच्याकडे फटाक्यांमध्ये? भुईचक्कर, घनचक्कर ऐकलंय. भुईचक्कर काय ते फिरत नाही, ते तिकडे खाली लाव, सांभाळा हातात फुटायचं ते. आता आमचे हेवी शूटर गेलेले आहेत लावायला. लागली नाही घाबरत, ते फिरत नाही वाटत सिमेंटचं असल्यामुळे. फिरेल ते, नको बस. नाही ते ऍक्च्युली प्लेन आहे ना. ध्रुव साइडला. आता आमचे मास्टर गेले आणि बघू त्यांनी काय आता बघून घेऊ फिरता की नाही त्यांचं. हा हा ते लावताय तर फिरताय की नाही बघू. चक्का फिरेल नाही फिरणार. चक्के लागतात बारीक बारीक. बघ किती घुमते, बघ बघ वेदू, बघ इसको बोलते फटाका. आणि अशी प्रकारे आमची दिवाळी इथं कंप्लीट झाली. आय नो आम्ही गावात आहे त्याच्यामुळे लवकर सॉल्व कसली कंप्लीट म्हणजे दिवाळी सेलिब्रेट झाली. देख तू भी गलत, मैं भी गलत, महाराष्ट्र भी गलत, एमपी भी गलत. ठीक आहे, बोला जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र, जोर से बोला जय महाराष्ट्र. बस बस एवढीच पावर दाखवायची. जय महाराष्ट्र. बस बस जास्त उत्साही झाले. आणि गावामध्ये अशी दिवाळी असते, 9 वाजले 9:30 दिवाळी संपली, सगळं गाव शांत झालंय आणि झोपण्याच्या मार्गाकडे वळालंय. कोणीच दिसत नाहीये, आम्ही जस्ट बसलेलो आहे. इला हे आमच्या मिस एमपीला फोटो फटाके फोडायचे होते, फोटो काढायचे होते, बोलते फोटो मागायचे काढून झाले, त्याच्यामुळे आम्ही करतोय टाइमपास. बघ याची मस्ती संपत नाहीये. रात्रीचे 10:30 बट याला उलटच व्हायचे, असं उलटा होतं पलटी मारतो, आता मारेल पलटी. बरं जागा भेटत नाहीये. किती बेटा किती खेळणार? हा खोकला झाला. दे 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 मला दीदी, दे माझं ब्लँकेट, दे 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 माझं, दे म्हणा.